प्रचार जयकांत शिकरेची तिरडी उचलायची जबाबदारी ह्या चौघाची आहे. पण काही झालं तरी ह्या जयकांत शिकरेला आता सुट्टी द्यायची नाही. पांडू हवालदारासारखं वागू नका. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलं नाही. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही. पण आमच्या वाटेला कोण गेला तर त्याला आम्ही सोडत नाही. ज्या आजीदादानं स्वतःच्या बहिणीला लोकसभेत छळलं ते आजीदादा लाडकी बहीण म्हणायला लागले. अहो दादा, तुम्ही स्वतःच्या बहिणीचे झाला नाही, महाराष्ट्रातल्या बहिणीचे काय होणार आहे? आली रे आली, आता तुझी बारी आली. कारण मान खटावच्या जनतेची आता सटकली. त्यांना रात्री नात्यापुत्यात मला काही लोक भेटली. ती लोक म्हणली, उद्या कार्यक्रम कुठं आहे? म्हणलं मान खटावलाय. ते म्हणले, तिथं कसं होणार? आपल्याकडे इच्छुक लई आहेत, समोरचा माणूस लई कलाकार आहे. मी म्हणलं, काळजी करू नका. एखाद्याची तिरडी उचलायची असली तर खांदेकरी किती लागतेत? आपल्याकडे इच्छुक किती आहेत? आता ह्या समोरच्या जयकांत शिकरेची तिरडी उचलायची जबाबदारी ह्या चौघाची आहे. त्यामुळं आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब ठरवतील की ह्यांच्यातला सिंगम कोण आहे. पण काही झालं तरी ह्या जयकांत शिकरेला आता सुट्टी द्यायची नाही. म्हणजे जर कोरोना काळात जिथं लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी आहे, जीवाची काळजी आहे, त्या काळात देखील जो माणूस पैसे खातो तो बेलेल्या मड्यावरचं टाळूवरचं लोणी खाणारी औलाद आहे. आणि मग अनिल देसाई साहेब, मला प्रश्न पडतो की असा मेलेल्या माणसाच्या मड्यावरचं टाळू खाणारी औलाद ही संताजीच्या पावनभूमीत तुम्ही कसकाय इतके दिवस सांभाळली? हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. आज काय चाललंय? जयंत पाटील साहेब, आपण राज्याचे गृहमंत्री होते, आपण गृह खातं सांभाळलंय, पण SP नावाचा अधिकारी हा आमदाराचे दरवाजे उघडायला असतो हे कधी आपण बघितलंय का? आज आंबे आमदाराला आवडतात म्हणून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे आंब्याच्या पेट्या आमदाराच्या घरी पाठवतायत. अहो, तुम्ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत SP साहेब, तुम्ही पांडू हवालदार नाही याचं जरी थोडं भान बाळगा. पांडू हवालदारासारखं वागू नका. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलं नाही. उद्या सत्ता बदलत असती. तुम्ही जर अभय जगताप हे अधिकारी आमदाराच्या चुकीच्या कामाला अभय देणार असतील तर उद्याच्या निवडणुकीत जर सत्ता बदलली तर एवढं लक्षात ठेवा अधिकाऱ्यांनो, आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही. पण आमच्या वाटेला कोण गेला तर त्याला आम्ही सोडत नाही. आज अधिकारी घरगड्यासारखे वागायला लागले. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकाला पगार हा आमदाराच्या घरून मिळतोय का? अहो, जिल्हा पोलीस अधीक्षक या पदाला एक गरिमा आहे. सर्वसामान्य माणूस हा पोलीस अधीक्षकाकडे, पोलिसाकडे आम्हाला अन्याय झाला, अत्याचार झाला तर न्याय मिळून भरून बघतोय. आज तुमच्या एकाच्या वागणुकीमुळं महाराष्ट्राच्या पोलीस दलाची प्रतिमा बदनाम होते याची देखील काळजी इथल्या पोलीस अधीक्षकांनी घेतली पाहिजे. आज कुत्र्याला बिस्किट आमदाराच्या पाठवण्यापर्यंत अधिकारी चाललेत. अरे, एवढी लाचारी! काहीतरी स्वाभिमान आपला त्या ठिकाणी जीवन ठेवा, एवढी मला या ठिकाणी विनंती करायची. आज आमदाराचं काम काय चाललंय? स्वतः नवीन काही करायचं नाही, पण सिद्धनाथ बँक हडप कर, मेडिकल कॉलेज हडप कर. आणि मेडिकल कॉलेज आणि बँक हडप करताना जर कुणी काही बोललं तर त्याला त्या ठिकाणी ईडीच्या नोटीस लावायच्या, ईडी लावून जेलमध्ये पाठवायची. आता हा शिवांशलाही बोलतोय गुलाबी जॅकेट घालून. तू पण आज गुलाबी जॅकेट घातलंय, पण तू लय जास्त बोलतोय. कोरोनाचा घोटाळा ज्या माणसानं, ज्या दीपक देशमुखनं जयंत पाटील साहेबाला आणून दिला, त्याला देखील ईडीनं अटक केली. उद्या तुला देखील ईडीने अटक केली तर आम्हाला काही नवल वाटणार नाही. कारण मित्रांनो, ईडी नावाची संस्था 2014 अगोदर कुणाला माहीत होती का? माहीत होती का? आता गावातल्या शेमड्या पोराला पण विचारा, ईडी म्हणजे सांगतोय का नाही? सध्या ईडीची अवस्था ही उंट बिडीपेक्षा देखील स्वस्त झालेला कार्यक्रम आहे. आज सत्तेचा एवढा गैरवापर हा कधी झाला नाही. सत्तेच्या अधिकाऱ्याला घरगड्यासारखं कधीही कुणी वापरलं नाही. आज प्रभाकर देशमुख साहेब आयुक्त होते. एवढी लाचारी मला वाटतं या 2 वर्षाची लाचारी अधिकाऱ्यांनी पत्करली किंवा त्यांच्यावर दबाव आणला गेला, तो कधीही याच्या अगोदर झाला नाही. म्हणून आपल्याला शिवस्वराज्य आणायचंय. शिवस्वराज्य कशासाठी? तर ते शिवस्वराज्य आमच्या सर्वसामान्य माणसाच्या स्वाभिमानासाठी. शिवस्वराज्य काय? तर शिवस्वराज्य हे महाराष्ट्राचा अभिमान ठेवणारं शिवस्वराज्य आहे. दिल्लीची गुलामी पत्करणारं ते शिवस्वराज्य नाही. आज भरपूर त्या ठिकाणी सत्ता चालली आहे. लोकसभेच्या नंतर, लोकसभेच्या अगोदर मराठा OBC वाद लावायचा प्रयत्न मित्रांनो ह्या लोकांनी केला.
आता ही लोक हिंदू मुस्लिम वाद लावायचा प्रयत्न करतायत. काही लोक जाणीवपूर्वक मूळ प्रश्नाहून तुमचं माझं लक्ष विचलित करायचं म्हणून आज हिंदू मुस्लिम वाद कसा होईल या संदर्भात बोलतायत. पण त्या लोकांना मला एवढंच सांगायचं आहे की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है. आज शेतकरी आत्महत्या करतोय जवान मरतोय. मित्रांनो ही सांगायची वेळ आली. आता अनेक योजना आणतील. खरं तर सुनील माने साहेब कोणती योजना कुणाच्या तोंडात शोभावी. लाडकी बहीण योजना आणली. बरं लाडकी बहीण कोण म्हणतंय तर अजितदादा. ज्या अजितदादानं स्वतःच्या बहिणीला लोकसभेत छळलं ते अजितदादा लाडकी बहीण म्हणायला लागलेत. अहो दादा तुम्ही स्वतःच्या बहिणीचे झाला नाही महाराष्ट्रातल्या बहिणीचे काय होणार आहेत. आज हा विचार करायची गरज आहे. आज भारतीय जनता पार्टीने कसं द्वेषाचं सुडाचं राजकारण सुरू केलंय. आज आदरणीय शरद पवार साहेबांचा पक्ष यांनी चोरून घेतला. पवार साहेबाला ह्या वयात त्यांनी त्रास दिला हे सगळं भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर ही लोक करायला लागली. सध्या ह्या मतदारसंघात सुनील माने साहेब आडनाव गोरे पण कामं सगळी काळी चाललीत. आणि ह्या काळ्या कामापासून आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपली सुटका करून घ्यायची आहे. आज या मतदारसंघातली दादागिरी दहशत ही आपल्याला संपवायची आहे म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी ही दादागिरी दहशत मोडून काढायची आहे. जो माणूस सातत्यानं बारामतीकरांना पवार साहेबांना त्या ठिकाणी आव्हान देतोय त्या माणसाला त्याची जागा त्या ठिकाणी दाखवायची आहे. आणि पुढचे मला वाटतं 10-12 दिवसात आचारसंहिता लागेल आणि त्याच्यानंतर 30-40 दिवसात निवडणुका होतील. पण त्या निवडणुका 50 दिवसात होईपर्यंत उमेदवार जो शरद पवार साहेब जयंत पाटील साहेब देतील त्या उमेदवारासाठी आपल्याला काम करायचंय. आणि पुढच्या 50 दिवस आपल्याला सगळ्याला घोड्यासारखं राहायचंय. मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला. घोडा कधी कुणी बसलेला बघितला का? इकडे बसतोय वाटतं मान खटावला घोडा. बसतो का? झोपला तरी उभा राहून झोपतो. पण आपल्याला तसं झोपायला घरी जावा. पण 50 दिवस प्रत्येक गावात प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन यांनी महागाई कशी वाढवली बेरोजगारी कशी वाढवली कशी कोरोना काळात मेलेल्या लोकांची पैसे खाल्लेत हे आपल्याला त्या ठिकाणी लोकांना सांगायचंय. दुसरा मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला की कोणतीही ताकद मोजायची असली तर ती हॉर्सपॉवरमध्ये मोजली जाते. मग ते 1000 हॉर्सपॉवरचं जेटचं इंजिन असू द्या नाहीतर 40,000 हॉर्सपॉवर 1000 हॉर्सपॉवरचं मोटरसायकलचं इंजिन असू द्या नाहीतर 40,000 हॉर्सपॉवरचं जेटचं इंजिन असू द्या तिथंही घोडा हा शब्द आला. आणि तिसरा मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला की उद्याच्या निवडणुकीत ह्या जयकांत शिकरेला लावायचा आहे. काय काय लावायचं आहे मग लावणार का सगळे? एवढ्या बारीक आवाजात शिळी पण नाही तिकडे जाणार लागणार. आवाज कसा मान खटावचा आला पाहिजे. तुम्हाला राग येत नाही का हा इतका चुकीचं वागतोय हा जयकांत शिकरे? आता तुम्ही सांगायला पाहिजे आता आली रे आली आता तुझी बारी आली कारण मान खटावच्या जनतेची आता सटकली. सटकली का तुमची याच्या अत्याचार अतिरेकावर? इकडे ज्याची सटकली नाही वाटतं आवाज निघणार. सटकली का तुमची? मग तुम्ही सगळे जयंत पाटील साहेबाला विश्वास द्या. मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.